नमस्कार, आज आपण बनवणार आहोत आम्रखंड। आता जवळच अक्षयतृतीया आलेली आहे आणि अक्षयतृतीयेला आंब्याचा फारच मान असतो, कारण नैवेद्यालाही आंब्याचा रस किंवा आम्रखंड हे ठेवायचं असतं। अक्षयतृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक असते आणि अक्षयतृतीयेला आपल्या पूर्वजांचा मान असतो, म्हणजे त्यांच्या नावाने एक कराकेळी पुजली जाते, म्हणजे मातीचं एक मोठं आणि एक छोटं भांडं, आणि त्यात कैरी पाण्यात कैरी ठेवली जाते। तेव्हापासून आंबे खायला सुरुवात होते आणि त्यांना आमरसाचा किंवा आम्रखंडांचा नैवेद्य दिला जातो। तर तसं आपण आता हे आम्रखंड बनवूया। मी याआधी तुम्हाला श्रीखंड दाखवलेलं आहे, पुरणपोळी दाखवलेली आहे, रव्याची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम असे गोड पदार्थ बरेच दाखवले आहे। आता आंब्याचा सीजन आहे तर आम्रखंड आपल्याला बनवायचा आहे। बाजारात तर ते सहज उपलब्ध असतंच, पण आपण घरच्या घरी जर छान असं आम्रखंड बनवलं तर घरातील सर्वच खुश होतात आणि आपल्यालाही एक आनंद मिळतो आपण आम्रखंड बनवल्याचा। तर आता आपण बघूया आम्रखंड। त्याकरता मी हे बघा 2 लिटर दुधाचं दही लावून घेतलं आहे। माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्हाला मी स्क्रीनवर लिंक पण देणार आहे दही कसं बनवायचं ते। हे बघा 2 लिटर दुधाचं मी दही, बघा जरा पण हे हालत नाही, कसं घट्ट छान दही झालं आहे। आणि आता दही दह्यापासून आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे। श्रीखंडात मी दाखवलंच आहे, तरी पण मी परत दाखवणार आहे तुम्हाला। तर हे बघा, हे मी इथे खाली भांडं घेतलं आहे आणि त्यावर स्टीलची चाळण घेतली आहे आणि त्यावर हा असा बारीक जाळीदार क्रेपची ओढणी असते ना आपली, तसा हा कपडा जाळीदार घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला हे दही हे अशा ह्याने म्हणजे खापाच्या खापा टाकायचं आहे, डायरेक्ट ओतायचं नाही, नाहीतर मग त्याला जास्त पाणी सुटतं। हे बघा, अशा हळूवारपणे असं आपल्याला याच्यात पूर्ण दही घालून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर लागतं हे घरच्या घरी बनवलेलं आम्रखंड। आता हे टाकलं ना मी, मध्ये कट करावं लागेल। हां मग ते कट होईल ना, बोल ना ते काय बोललेले झालंय सगळं, तर मग झालंय सगळं, आता नाही टाका। हे बघा, आपण हे हळूवारपणे दही यात घालून घ्यायचं आहे सगळं। किती घरच्या घरी दही बघा एकदम छान झालेलं आहे। आणि बरेच जण मला विचारतात की तुम्ही दूध कुठलं वापरतात, तर मी गोकुळचं म्हशीचं दूध वापरते, त्याने दही घट्ट होतं, कुठल्याही म्हशीचं दुधाचं दही घट्ट होतं। गाईच्या दुधाच्या याला घट्ट दिसतं पण नंतर खूप पातळ होतं ते, म्हणून दही जर घालत असाल तुम्ही तर ते म्हशीच्या दुधाचंच घाला, कारण बऱ्याच कमेंट येतात दही बघून की तुम्ही कुठलं दूध वापरतात, म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्या माहितीसाठी। आता हे बघा, हे असं आपल्याला सगळं दही यात घालून घ्यायचं आहे। हे असं कडेने धरायचं आहे, नाही तर खाली सांडेल। आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे, 1-3 ते 4 तास बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि घट्ट असा चक्का तयार होईल। जो दह्यातलं पाणी काढून
बनतो त्याला चक्का म्हणतात, त्यापासूनच श्रीखंड किंवा आम्रखंड बनवतात. तसं बाहेर आपल्याला आम्रखंड वर्षभर मिळतं, पण ते इसेन्स टाकून बनवलेलं असतं. आणि आपण याच्यात आंब्याचा ज्यूस बनवून तो मिक्स करणार आहोत. हे बघा, पाणी गळायला सुरुवात झालेली आहे. हे बघा खाली किती पाणी साठलं आहे. हे दह्यातलं पूर्ण पाणी 1-3-4 तासात निघून येणार आहे. आता हे असं स्वच्छ दोरी पण धुवून घ्यायची आणि हे अडकवून ठेवायचं, किंवा मग मी याच्यावर वरवंटा ठेवणार आहे, म्हणजे जड वजनाने ते पाणी पटपट निघून येईल. हे बघा असं हे तुम्ही बांधूनही ठेवू शकतात पाणी निथळेपर्यंत. जेव्हा पूर्ण पाणी निथळायचं बंद होईल तेव्हा आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. किंवा हे बघा मी असा याच्यावर हा वरवंटा ठेवणार आहे, म्हणजे पाणी पटपट निघून येईल. आता आपल्याला 3-4 तास वाट बघायची आहे. हे बघा 4-5 तास मी हा दही छान बांधून ठेवलेलं, त्याचा हा बघा छान चक्का झाला आहे. हे बघा मस्त असं मऊ असं छान झालं आहे. तो आपण आता काढून घ्यायचा आहे. एक किलो चक्का झाला आहे. 1 किलो करता मी हे 5 आंबे मोठे कापून घेतलेले आहेत. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात आपला चक्का एकदम छान झालेला आहे, सगळं पाणी निथळलं आहे. आणि त्या उरलेल्या पाण्याची मस्त कढी बनवायची. उन्हाळ्यात कढी ही अतिशय उत्तम असते. कढी भजी व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघा. उन्हाळ्यात भरपूर कढी पण खाल्लेली चांगली. आणि ह्या 1 किलो चक्क्याकरता मी हे 1/2 किलो आंबे कापून घेतले आहे. आंबे कसे कापायचे ते मी मँगो लस्सी किंवा आमरस ते दाखवले आहे, जर कोणी बघितले नसतील तर त्यात बघा. ही मी 1/2 किलो साखर घेतलेली आहे, त्यातली आता आपण गोडीनुसार जेवढी लागणार तेवढी घालणार आहोत. ही वेलची आणि साखर बारीक करून ठेवते मी, ती घेतलेली आहे 1/2 चमचा. ही बघा मी अशी मिक्सरमध्ये वाटून ठेवते, कारण वेलची नुसती बारीक होत नाही छान, तर साखरेमध्ये एकदम छान बारीक होते. हे मी जायफळ 1/2 चमचा किसून घेतला आहे. जायफळाने पण चव अतिशय छान येते आणि खोकला येत नाही, जायफळाचं हे एक वैशिष्ट्य आहे. हे बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत कापून, असे साधारण 10-12 असतील, 12-12 दोन्हीही. आणि या मी 10-15 केशरच्या काड्या कोमट दुधात घालून घेतल्या आहे, म्हणजे मी हे 2 चमचे दूध घेतलं आणि त्याच्यात ह्या काड्या ओव्हनला 30 सेकंद लावून घेतलं. छान याचा रंग आणि असा वास पण छान येणार आहे, सुगंध असा. आणि आता आपल्याला आधी काय करायचं आहे, हे आंबे मिक्सरला बारीक करून मग ह्यात घालायचे आहेत. आता आपण ते करून घेऊया. हे बघा मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि बारीक करून चक्क्यात घालायच्या आहेत. हे बघा इथे आंब्याचा छान असा ज्यूस करून घेतला आहे, म्हणजे घट्टच आहे तो, ज्यूस नाही म्हणता येणार, याचा पल्प म्हणतात याला. हा आपल्याला ह्या चक्क्यात घालायचा आहे. असाच आपल्याला बाकी आंबा पण असाच बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला.
एकदम छान जरा थोडं जास्त वेळ फिरवायचं, म्हणजे कसं आम्रखंडात फोड नाही लागली पाहिजे. हे बघा सगळा आपला आंब्याचा ज्यूस करून झाला आहे, तो या चक्क्यात मिक्स करायचा आहे. आणि या रवीच्या साह्याने आपण करणार आहोत. यात आपण ही वेलची पावडर, साखर, जायफळ थोडंसं सजावटीकरता पण ठेवायचं आहे. आणि हे दूध कमी घ्या, म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रमाणात घेणार चक्का किंवा दही लावणार तेवढ्या प्रमाणात. अगदी तुम्ही 1/2 किलो दह्याचं पण करू शकतात, 1 किलो आणि 2 किलोचंच केलं असं काही नाही. आणि यात आपल्याला आता चवीप्रमाणे साखर घालायची आहे. हळूहळू घालत सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळं तिन्ही असं एकत्र झालं पाहिजे. खूप छान लागतं हे घरच्या घरी केलेलं आम्रखंड, अतिशय याची चव सुंदर लागते. फक्त दही घालायचं आहे आधी तुम्हाला, आणि आंबे बारीक करून ठेवायचे. एकदम झटपट असं हे आपलं आम्रखंड तयार होतं. छान असे गोळे फोडून घ्यायचे आहेत आपल्याला. ते तुम्ही बघू शकतात आम्रखंडाचा रंग किती छान आला आहे. आणि हे तुम्हाला हे बघा असं पातळ जरी वाटत असेल तरी हे एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणखी घट्ट होतं ते. यात आपल्याला हे थोडे काजू बदाम पण घालून घ्यायचे आहेत, थोडे सजावटीकरता ठेवायचे आहेत. आंबा तुमचा कसा आहे त्याच्यावर साखर घाला, कारण मी आत्ता हे बघितलं तर आंबा माझा भरपूर गोड होता, त्याच्यामुळे मला फक्त 300 ग्रॅम साखर लागली आहे. हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. हे बघा अतिशय छान असं चवदार आपलं आम्रखंड तयार झालं आहे. आता याच्यावर वरून अशी जायफळाची पूड, बघा आपण डब्बा आणतो बाहेरून त्याच्यावर पण अशी असते. आणि जायफळ पण फार औषधी असतं, तेव्हा या जायफळाचाही वापर करायचा आहे. आणि सजावटीकरता पिस्ता आणि बदाम. बघा घरच्या घरी आपलं एकदम छान असं आम्रखंड तयार झालं आहे. हे तुम्ही नक्की बनवा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.